नमस्कार मंडळी, भूतांच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का? हो। मग चला माझ्या सोबत। कुठे? भूतांच्या जगात। आपण आज जो सत्य अनुभव ऐकणार आहोत, तो अनुभव आपल्याला ज्यांनी कथा पाठवली आहे त्यांच्या आईने सांगितलेला असून, सदरील अनुभव त्यांच्या शेजारी राहणाऱ्या कुटुंबाला आला आहे आणि या अनुभवाचे शब्दांकन संदेश मच्छिंद्र क्षेत्रे यांनी केलेले आहे। मंडळींनो, आपल्या आजच्या सत्य अनुभवाला सुरुवात करण्याआधी मी तुम्हाला हा अनुभव ज्या देवीबद्दल आला आहे त्या बुरानगरच्या देवीचे दर्शन आपल्या व्हिडिओमध्ये घडवत आहे। व्हिडिओमध्ये दिसत असलेली ही देवी बुरानगरमधील प्रसिद्ध आई जगदंबा माता म्हणजेच तुळजाभवानी आहे। आता नवरात्री सुरू झाल्यात। नवरात्रीच्या प्रथम दिवशी साक्षात आदिशक्ती या भूलोकावर अवतरली असं म्हणतात। आपल्याकडे हे नऊ दिवस देवीचे विश्राम करण्याचे दिवस असतात। या सृष्टीचा डोलारा सांभाळताना, दृष्टांचा नायनाट करताना तिला आलेला थकवा घालवण्याचे हे दिवस असा सगळीकडे समज आहे। त्याचबरोबर या काळात अनेक वाईट शक्ती जागृत होतात, पण या नऊ दिवसात ही जगत जननी खरंच झोपते का? सर्व चराचराला असं वाऱ्यावर सोडून ती खरंच विश्राम करते का? आपल्या लेकरांना असं संकटात सोडून कोणती आई झोपत असेल? मी संदेश, अहमदनगर म्हणजे आत्ताच्या अहिल्यानगरीत राहणारा एक नागरिक, या शहरात मी माझ्या पूर्वजांपासून वास्तव्यास आहे। आमच्या या शहराला हक्काच्या अशा दोन देवी आहेत, एक केडगावची रेणुका माता आणि दुसरी बुरानगरची तुळजाभवानी। केडगावची देवी म्हणजे साक्षात माहूरची रेणुका माता, तिचे नित्सिम भक्त असणाऱ्या गुरव यांच्यावर प्रसन्न होऊन त्यांच्या मागे मागे हक्काने चालत आलेली। तर बुरानगर हे तर तुळजाभवानी मातेचं माहेर, तेथील जनकोजी भगत या भगत कुटुंबाच्या घरात बालिकेच्या रूपात 12 वर्ष राहिली। तिच्या सांगण्यावरून आजही तुळजाभवानीचा पलंग हा शहरातील पलंगे कुटुंबाकडून जातो। नवरात्रीत या दोन्ही देवींच्या दर्शनाला भाविक पायी जातात। भल्या पहाटे दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची गर्दी होत असते। अशाच दिवसात घडलेली ही घटना, सन 1990 सालची, जेव्हा माझे आई वडील नगरमधील भूतकरवाडी या परिसरात काही काळासाठी राहत होते। तेव्हा तो भाग खूपसा शेतीने व्यापलेला होता। आमच्या घराशेजारीच लागून काही कुटुंब राहत होती। आईचे सगळ्यांसोबत खूप जिव्हाळ्याचे संबंध होते। त्यातील एक मायलेकी होत्या, कुसुम, आणि तिची आई, जिला मी आजी म्हणायचो। या मायलेकी आसपास घरकाम करत असे। दोघीही खूप भाविक, कोणताही सण असो साजरा करणाऱ्या। या दोघींना दुसरं कोणीच नव्हतं। कुसुम, जिला मी मावशी म्हणायचो, तिचं लग्नाचं वय केव्हाच उलटून गेलेलं, गरिबीमुळे म्हणा किंवा वडील वारल्यामुळे, पण तिचं लग्न झालं नाही। तिला आई आणि आईसाठी ती असं त्या दोघींचं जग होतं। ही घटना तेव्हाच्या नवरात्रीतील। जशी नवरात्र सुरू झाली तसं सगळ्यांचं देवीला पायी जाण्यावरून बोलणं झालं। त्यात कुसुमच्या आईने सगळ्यांना 3 वाजता भुरानगरच्या अंबिका देवीला जाण्याविषयी विचारलं, पण इतक्या पहाटे कोण जाणार, तेही इतक्या लांब, हा विचार करून बऱ्याचशा बायकांनी नकार दिला, त्यात माझी आईसुद्धा होती। शेवटी कुसुम, तिची आई आणि त्यांच्यासोबत अजून 2 स्त्रिया तयार झाल्या। पहिल्या माळेला या चौघी भल्या पहाटे भुरानगरला देवी दर्शनाला निघाल्या। तिथे पोहोचेपर्यंत त्यांना बराच वेळ लागला। शेवटी
एक दीड घंटा चालून झाल्यानंतर त्या मंदिर परिसरात पोहोचल्या। दर्शन घेऊन लगेचच माघारी आल्या। या दोघी मग दिवसभर त्यांच्या नेहमीच्या कामात होत्या। दिवस मावळता मावळता सकाळच्या अतिरिक्त पायी चालण्यामुळे थकून गेल्या। रात्री सगळं आवरून त्यांनी सकाळी परत लवकर उठायच्या हेतूने लगेचच जमिनीला पाठ टेकवली। नवरात्रीमध्ये गादीवर झोपणे टाळत असल्याने आणि जास्त सवय नसल्याने कुसुमला झोपच येत नव्हती। शेवटी ती कशीबशी झोपली। पहाटे परत 2 वाजायच्या सुमारास तिच्या आईने तिला उठवलं आणि स्वतः आंघोळीला गेली। थोडा वेळ अजून झोपू हा विचार करून कुसुम परत ढाराढोर झोपली। आई आंघोळीवरून आली। तिला कुसुम झोपलेली दिसली तशी ती ओरडली, कुसुमे झोप, तू अशीच झोप, आपल्याला जायचं आहे हे माहीत असून तू झोपलीस, काय म्हणावं या अशा झोपेला, तू जर आता उठली नाहीस तर मी तुला सोडून निघून जाईल आणि एकटीच दर्शनाला ये म। कुसुमच्या कानावर हे बोल पडले आणि ती नाखुशीने उठली। आईसोबत काही एक न बोलता आंघोळीला गेली। बाहेर इतर दोघीजणी त्या दोघींची वाट पाहत होत्या। बराच वेळ झाला तरी कुसुम बाहेर येत नाही हे पाहून तिची आई काहीशी चिडली आणि कुसुमला म्हणाली, कुसुम मी मंदा आणि लक्ष्मीसोबत पुढे जाते, तू तुझं आवरून लवकर ये, आम्हाला रस्त्यात गाठ। त्यावर कुसुम ठीक आहे असं म्हणाली। पण एकटीला आता त्या अंधारातून चालावं लागणार आणि त्यातही तो भिंगार नाला एकटीला पार करावा लागणार हा विचार तिच्या मनात घुमू लागला आणि ती घाबरून गेली। भिंगार नाला ही बुरानगरमध्ये असणारी आणि सर्व नागरिकांना माहीत असणारी एक शापित बाधित जागा आहे। नाल्याच्या दोन्ही बाजूला असणारी उघड्यावरची स्मशानभूमी आणि एका बाजूला असणारी ख्रिश्चन समाजाची दफनभूमी, या नाल्यावरच्या ठिकाणी खूप लोकांना वाईट म्हणावेत असे अनुभव आलेत। कुसुमने पटापट आवरलं आणि 2:30 वाजण्याच्या सुमारास ती अंधारात घराबाहेर पडली। आई आणि इतर 2 स्त्रियांना गाठण्यासाठी थोडी धावतच चालू लागली। पण बहुतेक तिच्यात आणि त्या तिघींमध्ये खूप मोठं अंतर पडलं होतं। ती तारकपूर या ठिकाणाहून लवकरच पुढे आली आणि भिंगार व बुरानगर यांना जाणाऱ्या फाट्याजवळ पोहोचली। ती बुरानगरकडे जाणाऱ्या त्या सरळ रस्त्यावर आली आणि तिच्या मनात नको नको त्या विचारांचं काहूर उठायला सुरुवात झाली। त्या अंधारात तिला तिची आई नजरेच्या टप्प्यात दिसत नव्हती, म्हणजे आता तिला एकटीलाच एका भीतीदायक रस्त्यावरून जायचं होतं आणि हा विचार तिच्या चालण्याचा वेग मंदावत होता। तिने सहज मागे वळून कोणी आहे का सोबतीला हे पाहिलं, पण त्या अंधारात ती एकटीच होती। नाही म्हणायला एखादी दुसरी गाडी त्या अंधाराला चिरत तिच्या जवळून भरधाव निघून जायची। त्या गाडीच्या उजेडात तिला क्षणभर मदत होई, पण तो एक क्षण गेल्यानंतर तिच्या सोबतीला तो गडद अंधारच असायचा। भिंगारणाला आता फक्त काही फुटावर आला होता आणि त्याच्यावरच्या त्या भयभीत करणाऱ्या घटनांच्या प्रसंगांच्या लोकांच्या तोंडून ऐकलेल्या गोष्टींच्या आठवणी तिच्या मनात एकामागोमाग एक आदळत होत्या। कालही आपण याच रस्त्यावरून गेलो तेव्हा चौघी असल्यामुळे खूप भीती वाटत असली तरी एकमेकींच्या बरोबरीने आणि अजून काही पायी चालणारी लोकं असल्याने आपण या टप्प्यातून सुखरूप गेलो हा एक विचार तिच्या मनात डोकावला आणि तिला थोडा धीर आला। कुसुम आता तो कुप्रसिद्ध नाला पार करत होती। दोन्ही बाजूंना असणारी ती भयान शांतता आणि ख्रिस्ती समाजाच्या स्मशानाच्या गेटबाहेर असणारा एकमेव दिवा
हा तिच्या डोळ्यात आणि मनात भरत होता। ती हळूहळू त्या नाल्यावरून पुढे आली। तिचं शरीर एका अनामिक भीतीने कापत होतं। तिने एक निश्वास सोडला, कारण ती एकटीच तो नाला पार करून आली होती। तिच्या मनात आपल्या आईविषयी आपल्याला एकटीला मागे सोडले म्हणून खूप राग निर्माण झाला होता। आज पायी चालणारे इतर कोणीच कसे नाहीत हा प्रश्न तिच्या मनात आला। कदाचित आपण खूप लवकर आलोत ही स्वतःची समजूत तिने घातली आणि पायांना वेग देऊ लागली, कारण आता फक्त काही किलोमीटरचा प्रश्न होता। पण अचानक तिला काही व्यक्तींच्या चालण्याचा आवाज जाणवला। तसे तिचे कान टवकारले। आजूबाजूला लांब शेतात दिसणारी तुरळक घरे जणू त्या वातावरणाला घाबरून स्वतःला बंद करून बसली होती। माणूस किती घाबरट असतो ना। आपण देवीच्या दारी चाललो आहोत हे माहीत असूनही काही समजुतींनी आणि भीतीपोटी घाबरून जातो, आणि मग तीच भीती काही अनाहुतांना या जगात प्रवेश करून देते। आपण तेव्हा एक गोष्ट विसरतो, ती म्हणजे आपल्या आराध्याचा धावा। आणि हीच वेळ कुसुमवर आली होती। पावलांचा येणारा आवाज जवळ येऊ लागला। तशी कुसुम थोडी थबकली। घाबरून तिने आजूबाजूला मान न वळवता फक्त नजरेने पाहिलं। कोणीच नव्हतं। मग हा आवाज कुठून येत होता? आता फक्त मागे पाहायचं तेवढं राहिलं। ती प्रचंड घाबरून गेली। त्याच भीतीमध्ये तिने मागे वळून पाहिलं। तेव्हा तिला धक्काच बसला, कारण तिच्या मागे एक जोडपं आपल्या 4-5 वर्षाच्या मुलाला हाताला धरून चालत होतं। ते तिघे काहीही आवाज न करता मूकपणे चालत कुसुमच्या जवळ आले होते। त्यांना असं अचानक आपल्या मागे पाहून घाबरलेली कुसुम थोडीशी धक्क्यातून बाहेर आली। आता आपल्या सोबतीला कोणीतरी आहे हा विचार तिच्या मनाला हुरूप देऊन गेला। तिचे न थांबू पाहणारे पाय आणि मन काहीसं आवरून ती थोडी हळू झाली। तिच्या मागे काही अंतर ठेवून गप्प चालणाऱ्या त्या त्रिकुटाला तिने जवळ येऊ दिलं। तिच्या कानावर थंड हवेची झुळूक स्पर्श करू लागली। तशी तिने अंगावरची शाल अजून घट्ट आवळली आणि म्हणाली, ताई बरं झालं तुम्ही आलात। ते त्रिकूट अजूनही गप्पच होतं। कदाचित आपला आवाज गेला नसेल हा विचार करून कुसुम पूर्ण थांबली आणि त्या जोडप्याला आपल्या बरोबर समांतर येऊ दिलं। ती स्त्री रस्त्याच्या कडेने होती। तिच्या बाजूने कुसुम थांबली। जशी ती स्त्री जवळ आली तशी कुसुम पुन्हा एकदा म्हणाली, ताई बरं झालं तुम्ही आलात। मला एकटीला खूप भीती वाटत होती, पण आता सोबतीला तुम्ही असल्याने बरंच झालं। अजूनही गप्प असणाऱ्या त्या त्रिकुटातील ती स्त्री असं काहीसं अस्फुट आवाजात म्हणाली। आता ते चौघे समांतर चालत होते। पहाट असल्याने थंडी वाढलेली कुसुमला जाणवली। तिने काहीसं काकडत त्या बाईला एक प्रश्न केला, ताई रोज येता का हो तुम्ही? त्यावर परत इतकंच उत्तर कुसुमला मिळालं। त्याचे काहीच न वाटून ती पुढे म्हणाली, ताई मी रोज येते माझ्या आईसोबत, पण आज ती पुढे गेली आणि मी एकटीच मागे राहिले। खूप भीती वाटत होती, पण तुम्ही आलात आणि सोबत मिळाली। तुम्ही रोज येत असाल तर आमच्या सोबत येत जा, आम्हाला कोणी बरोबर असेल तर चांगलंच होईल। आता मात्र इतका वेळ गप्प असणारी ती स्त्री थोडी थबकल्यासारखी वाटली। तिची आणि कुसुमची नजरानजर झाली आणि काहीही कारण नसताना कुसुमच्या अंगावर सरसरून काटा आला। मंदिर 1.5 किलोमीटर राहिलं असेल तोच कुसुमला स्वतःच्या मनगटावर एका थंड हाताची पकड जाणवली।
त्या बाईने कुसुमचा हात धरला होता, पण तरीही तिला काहीच वाटलं नाही। उलट हे तिघे, खास करून त्यांचा लहान मुलगा, या थंड वातावरणात कसे चालत असतील हा प्रश्न तिला पडला आणि ती म्हणाली, तुमच्या मुलाचं नाव काय, त्याला थंडी नाही का वाजत? जर थंडी लागत असेल तर माझ्या जवळ येऊ द्या, मी त्याला या शालीच्या उभेला घेते। त्यावर ते जोडपं काहीच म्हणालं नाही। असाच काही वेळ गेला। बुरानगरच्या अलीकडे असणाऱ्या चिंचोळ्या वाटेवर आता ते चौघेजण पोहोचले। अचानक इतका वेळ गप्प असणारी ती स्त्री कुसुमचा हात धरून अचानक थांबली। असं अचानक थांबल्यामुळे कुसुम गोंधळली। तिला वाटलं की त्या स्त्रीला चालताना काहीतरी अडथळा आला म्हणून थांबली असेल, पण काय तो हिला समजला नाही। काही सेकंद अशीच गेली। ते त्रिकूट कुसुमच्या समोर आले। त्या स्त्रीने अजूनही कुसुमचं मनगट घट्ट पकडलं होतं। इतक्यात ती स्त्री कुसुमला खूप किळसवाण्या आवाजात म्हणाली, चल आमच्याबरोबर सोबतीला। यावर काहीच न समजून कुसुम तशीच उभी राहिली। परत ती स्त्री म्हणाली, तू मला सोबतीसाठी विचारलंस ना, आता चल मग। त्या स्त्रीचा दुसरा हात कुसुमच्या खांद्यावर पडला आणि तिची शुद्ध हरपली। मंदिरात आरती सुरू होती। देवीसमोर उभी असलेली कुसुमची आई उगाचच कासावीस होत होती। आज तिचं लक्ष देवीच्या आरतीमध्ये नव्हतं। तिला कुसुमची चिंता सतावत होती। तिने चौफेर नजर टाकली, तिला कुठेच कुसुम दिसली नाही। आरती संपली। कुसुमची वाट पाहत तिची आई आणि तिच्यासोबतच्या दोघीजणी मंदिर परिसरात बसून होत्या। बराच वेळ त्यांनी कुसुमची वाट पाहिली, पण ती आलीच नाही। आता 6 वाजून गेले। कदाचित आंघोळ केल्यानंतर कुसुम आपण पुढे गेल्याचं पाहून घरीच थांबली असेल असा विचार करून या तिघी माघारी निघाल्या। तिच्या आईची पावलं तिच्याही नकळत झपाझप चालत होती। त्या काही अंतर चालून आल्या असतील तोच त्यांना रस्त्यावर एका ठिकाणी गर्दी दिसली। नकळत कुसुमची आई त्या गर्दीच्या दिशेने धावत जाऊ लागली। त्या गर्दीतून वाट काढत ती पुढे गेली आणि तशी तिच्या तोंडातून आरोळी बाहेर आली, कुसुम। कुसुम त्या गर्दीच्या केंद्रभागी निपचित झोपलेली होती। हे पाहून कुसुमची आई खूप घाबरली। आपल्या लेकीला असं रस्त्यात पडलेली पाहून ती रडू लागली। बहुतेक चक्कर येऊन पडली असावी असा विचार सगळी लोक करू लागली। तिच्या तोंडावर पाण्याचा सपका मारू लागली। त्यानंतर कुसुमला हळूहळू जाग आली। समोर रडणाऱ्या आईला पाहून तिच्या डोळ्यात थोडी ओळख दाटून आली, पण परत न जाणो कोणता अनोळखी पडदा तिच्या नजरेवर पडला आणि ती अचानक शांत झाली। जवळच असणाऱ्या नागरदेवळे या गावातून रिक्षा करून या तिघी शुद्ध हरपलेल्या कुसुमला घेऊन घरी निघाल्या। त्या तिघींच्या प्रसादाची पिशवी एकीच्या हातात होती, पण या गडबडीत तिच्याकडून ती प्रसादाची पिशवी रस्त्याच्या कडेला पडून दुर्लक्षित झाली। कुसुमला नगरला घेऊन आल्यानंतर तिला दवाखान्यात घेऊन गेले, पण काहीच समजून आलं नाही। डॉक्टरांनी काही गोळ्या देऊन तिला घरी पाठवलं। घरी आणल्यापासून कुसुम गप्पच होती। तिला तिची आई जेवून घे म्हणाली, तरी ती तशीच झोपून राहिली। आज दोघींचीही कामाला सुट्टी झाली। दुपारी झोपून असलेल्या कुसुमला आजूबाजूची सगळीजणं भेटून गेली। ती जागी असूनही तिला बघायला आलेल्या कोणाशीच एक शब्दही बोलली नाही। माझी आई सांगते, जेव्हा ती कुसुमच्या घरात गेली तेव्हा तिला खूप विचित्र वाटलं। असं तिला याआधी कधीच जाणवलं नव्हतं। तिच्याशी कुसुम काहीच बोलली नाही।
फक्त शून्यात नजर लावून झोपली होती. दुपारी तिच्या आवडीचा स्वयंपाक तयार करून तिची आई कुसुमजवळ आली आणि तिला जेवण्यासाठी बोलवू लागली. इतका वेळ गप्प असणारी कुसुम जेवणाचं ताट समोर पाहताच ताडकन उठली आणि ताटाकडे हसून पाहून म्हणाली, काय ग म्हातारे, तुला हे जेवण बनवायला इतका वेळ लागतो का? तिच्या तोंडून हे असं ऐकून तिची आई चाटत झाली. यावर काय बोलावे हेच तिला समजेना. समोरील ताट फरकन ओढून जवळ घेत कुसुम अक्षरशः आधाशासारखं ते सगळं खाऊ लागली. सोबत इतका वेळ न आलेला रानटी आवाज तिच्या तोंडातून येऊ लागला. ताटातील अन्नाचा पार मलिदा झाला होता. वरण भात भाजी चपाती सगळं एकत्र करून ती पूर्ण तळहाताने ते सगळं उचलून तोंडात भरत होती. तोंडातून बाहेर पडणारं अन्न परत उचलून गिळत होती. तिचं हे असं किळसवानं खाणं पाहून घाबरलेली तिची आई मदतीसाठी बाहेर पळाली. शेजारी जेव्हा तिच्या घरात आले तेव्हा त्यांनाही तिचा हा प्रकार दिसला. कोणालाच काही समजेना, ती खूप दिवसांची उपाशी असल्यासारखी जेवत होती. ताट रिकामं झाल्यावर तिने उठून उरलेलं सगळं अन्न ताटात घेतलं आणि त्यावर ताव मारला. हाडकुळी असणारी कुसुम असं बेहिशोबी जेवण करत होती. तेही अन्न संपल्यावर तिने तिच्या त्या रानटी आणि कर्कश वाटणाऱ्या आवाजात आईला सांगितलं, अजून जेवण पाहिजे. ए म्हातारे, मला अजून जेवण पाहिजे. अजून दोघे जण बाकी आहेत जेवायचे. जा, जरा अंडी आण, मटण पण आण. जा, लवकर जा, कुसुम अशी मागणी करू लागली. तिची या भयानक आवाजातील मागणी ऐकून काही शेजारी तर पळूनच गेले. शेवटी काही जणांनी आपल्या घरातील अन्न आणून तिच्या पुढ्यात ठेवलं. अशी ती खूप भुकेली वाटणारी कुसुम ते सगळं अन्न आधाशासारखं खाऊ लागली. तिचं हे जेवण खूप वेळ चालू होतं. सगळं संपल्यानंतर तिने ढेकर दिला आणि साप फुत्कार मारल्यावर जसा आवाज काढतो तशा आवाजात हसू लागली. तिला असं हसताना पाहून सगळीजणं घाबरून गेली. कुसुमला नक्कीच काहीतरी बाहेरची बाधा झाली होती. तिच्यातला तो उग्रपणा त्या दिवशी वाढत चालला. ती मांजर रडताना जसा आवाज काढते तसा आवाज काढून रडायची. क्षणात लहान मुलासारखा आविर्भाव करून बोलू लागायची. अचानक तिचा आवाज घोगरा पुरुषी व्हायचा आणि लगेचच ती एका वेगळ्या स्त्रीच्या आवाजात बोलू लागायची. दिवसभर तिचा हा उच्छाद तिच्या आईसोबत सगळे शेजारी पाहत होते. मी संध्याकाळी शाळेतून घरी आलो. लगेचच आईने माझी आणि माझ्या मोठ्या भावाची रवानगी जवळच असणाऱ्या माझ्या आईच्या आईकडे म्हणजे आजीकडे केली. कुसुमच्या आईचे कुसुमचे होणारे हाल पाहून रडून रडून डोळे सुजले होते. जसजशी रात्र होऊ लागली कुसुम शांत झाली. जसं काही झालंच नाही अशी शांत झोपली. तिला काय झालं कोणाला काही समजत नव्हतं. शेजाऱ्यांपैकी एकाने बाहेरचं पाहणाऱ्या एका माणसाला निरोप धाडला, पण तो घट बसल्यावर असली कामं करत नसे असं कळालं. पण त्याला खूप विनंती केल्यानंतर तो दुसऱ्या दिवशी यायला तयार झाला. त्या रात्री सगळे शेजारी घाबरून होते. सगळीकडे एक विचित्र शांतता भरून होती. कुसुम मात्र शांत झोपली होती. पहाटे कधीतरी तिच्या घरातून तिच्या आईचा मोठ्याने ओरडण्याचा आवाज आला, कुसुम. सगळे शेजारी खडबडून जागे झाले. कुसुमच्या आईच्या रडण्यातून ओरडण्यातून कुसुमचं नक्कीच काहीतरी वाईट झालं
असं वाटून सगळीजणं तिच्या घरी जमली, पण त्यांना घरात कुसुम दिसलीच नाही। ती घरातून रात्रीच केव्हा तरी निघून गेली होती। आसपास तिचा लगेच शोध घेण्यात आला, पण ती कुठेच सापडली नाही। सगळीजणं काळजीत पडली। जर काही वेळात तिचा ठाव ठिकाणा लागला नाही तर पोलिसात तक्रार देण्याविषयी चर्चा झाली। कुसुमची आई मात्र प्राण गेल्यासारखी बसून फक्त सगळ्यांच्या चेहऱ्याकडे आशेने पाहत होती, तिच्या मुलीला तिच्या जवळ परत आणायच्या आशेने। काही शेजारी जवळच्या सर्व ठिकाणी तिचा शोध घेत होते। काही लोक शेतातील सर्व विहिरींमध्ये डोकावून पाहत होते। न जानो कुसुमने त्या वेगळ्या तंद्रीत स्वतःचं काही बरं वाईट केलं नसेल ना, असे सगळ्यांच्याच मनात वाईट विचार यायला लागले। पण या आणीबाणीच्या वेळेत एक आशेचा किरण घेऊन तो बाहेरची बाधा पाहणारा माणूस आज येईल या दिलेल्या शब्दाला जागून कुसुमला पाहायला तिच्या घरी आला। तो दारात येताच त्याच्या पायावर कुसुमच्या आईने लोटांगण घातलं। त्याच्या पायावर डोकं टेकवून ती रडू लागली। तिला असं लीन होऊन रडताना पाहून तो माणूस शहारला आणि त्याने तिला सरळ उभं केलं, म्हणाला, माझ्या पाया पडण्यापेक्षा आई जगदंबेच्या पाया पड, सगळं ठीक होईल। मला सांग आधी, इथं झालं काय? कुसुम रस्त्यात पडलेली सापडणं, तिने घरात घातलेला सगळा उच्छाद, तिच्यात आलेला तो भयानक शांतपणा आणि बहुतेक रात्रीतून तिचं घर सोडून गायब होणं, या सगळ्या गोष्टी तपशीलवार त्या माणसाला सांगण्यात आल्या। हे सगळं ऐकून तो माणूस विचार करत शांत उभा राहिला। बोटावर काहीतरी मोजत असल्यासारखा वाटला आणि मग अचानक म्हणाला, लवकरात लवकर भुरानगरच्या रस्त्याला चला, पोरीचा जीव खूप धोक्यात आहे। सगळीजणं त्याचं बोलणं ऐकून हादरली। कुसुमची आई जशी पायाला चाकं लावलीत अशी पळू लागली। सगळे शेजारी शेवटचा पर्याय समजून मिळेल त्या गाड्यांवर भुरानगरच्या दिशेला रवाना झाले। कुसुम ज्या ठिकाणी त्यांना भान हरपलेल्या अवस्थेत सापडली, अगदी तिथेच सगळ्या गाड्या येऊन थांबल्या। सगळीजणं आजूबाजूला कुसुमला शोधू लागली, पण ती कुठेच सापडेना। रस्त्यापासून आत एका पांदीजवळ तो माणूस काहीतरी सापडल्यागत घुटमळला। त्याने आवाज देऊन कुसुमच्या आईला बोलवलं आणि काहीतरी दाखवू लागला। तो एका साडीचा फाटलेला तुकडा होता। कुसुमच्या आईने तो तिच्या पोरीच्या साडीचा फाटका पदराचा तुकडा ओळखला आणि तो माणूस काय बोलत आहे हे ऐकण्यासाठी प्राण कानात आणून उभी राहिली। तो माणूस काही क्षण तसाच स्तब्ध उभा राहिला आणि मग हळू आवाजात म्हणाला, कदाचित आपल्याला उशीर झालाय। त्याचं हे अनपेक्षित वाक्य ऐकून सगळ्यांचे कान बधीर झाले आणि त्याहून वाईट अवस्था कुसुमच्या आईची होती। वासरू हरवलेल्या गायीसारखी ती कुसुमच्या नावाने हंबरडा फोडत होती। तिचा तो आलाप निष्ठुरातील निष्ठुर माणसाच्या काळजाचं पाणी पाणी करत होता। तिच्या नवऱ्यानंतर त्या म्हाताऱ्या बाईचा एकमेव आधार तिची कुसुम होती, जी आता कुठेच सापडत नव्हती। कदाचित काळाच्या पोटात त्या कालच्या रात्री ती गडप झाली होती। मुलीचं काही बरं वाईट झालं असेल हे मानायला त्या आईचं हृदय तयारच नव्हतं। त्या माणसाने तिला धीर देऊन उठवलं। तेवढ्यात लांब असणाऱ्या आई जगदंबेच्या मंदिरातील घंटेचा आवाज कानावर पडला। तिला हाताला धरून तो माणूस म्हणाला, चल आता हे रडणं आईसमोर घाल, बघू आई जगदंबा कशी येत नाही तुझ्या मदतीला। रडणाऱ्या कुसुमच्या आईला सोबत घेऊन तो माणूस सगळ्या माणसांसोबत
बुरानगरच्या आई तुळजाभवानी मंदिराच्या दिशेने निघाला. सगळीजणं मंदिर परिसरात आली. कुसुमच्या आईला चालणं तर सोडा, धड उभंही राहता येत नव्हतं. ती दुःखात थरथर कापत त्या माणसाच्या आधाराने चालत होती. आईच्या मंदिरात प्रवेश करताना तिने पायरीवर डोकं टेकवलं आणि दोन्हीही हात जोडून रडत देवीच्या मूर्तीकडे धावू लागली. सगळे शेजारी तिच्या मागे चालत मंदिरात आले. आज कोणालाही अंघोळीचं शुद्ध होण्याचं भान उरलं नव्हतं. खरं तर त्याचं आज महत्त्वच उरलं नव्हतं. आईला आपली लेकरे कशीही कोणीही असली तरी चालतात. तिच्याजवळ माणसासारखा भेदभाव नसतो. म्हणून तर ती सगळ्यांची आराध्य आहे आणि सगळ्यांची आई देखील. कुसुमची आई सगळ्या विश्वाच्या आई असणाऱ्या जगदंबेसमोर मूकपणे अश्रू ढाळत होती. त्या क्षणाला कोणाला काय बोलावं काहीच समजत नव्हतं. सगळीजणं चिडीचूप प्रसंगाला सामोरी जात होती. रडत असणाऱ्या कुसुमच्या आईचे अश्रू गालावर सुकून गेले. ती दुःखाच्या सागराच्या तळाशी जाणार एवढ्यात एका शेजाऱ्याला मागे दूर भिंतीला पाठ टेकवून बसलेली एक स्त्री दिसली. तो मोठ्याने ओरडला, कुसुम, अरे कुसुम इथं आहे. साऱ्यांच्या नजरा त्या बोट केलेल्या दिशेला गेल्या. खरंच ती कुसुम होती. कुसुम सापडल्याचं तिच्या आईला सांगितलं, परंतु तिच्या जाणिवेपर्यंत तो आवाजच गेला नाही. तिला आधार देणाऱ्या माणसाने जेव्हा तिला हलवलं तेव्हा ती भानावर आली आणि मग तिला कुसुम सुखरूप असलेली दाखवली. कुसुमची आई धावत जाऊन आपल्या आयुष्याचा शेवटचा आधार असणाऱ्या मुलीच्या गळ्यात पडून हमसून रडू लागली. कुसुम देखील भानावर येऊन आपल्या आईला पाहून कावरीबावरी झाली आणि रडू लागली. देवीने माईलेकीची भेट घडवून आणली आणि तेही स्वतःच्या समक्ष. पण हे सगळं कसं शक्य होतं? या प्रश्नाचं उत्तर एकच व्यक्ती देऊ शकत होती आणि ती होती कुसुम. शेजाऱ्यांपैकी एकाने तिथेच सगळ्यांना देवीचा प्रसाद म्हणून पेढे वाटले. सगळ्यांनी मनोभावे आईचं दर्शन केलं आणि बाहेर आले, बाजूला जाऊन बसले. सगळ्यांनी कुसुमला ती मंदिरात कशी पोहोचली हे विचारलं. तेव्हा कुसुम सांगू लागली, आई, मला सकाळी उठायला उशीर झाला म्हणून तू चिडून पुढे निघून गेलीस. मी तुझ्या मागे तुला गाठायला येत होते. रस्त्यात मला एक जोडपं त्यांच्या लहान मुलासोबत भेटलं. मी त्यांना सोबत येण्याविषयी विचारलं. तसे ते माझ्या सोबत चालू लागले. काही अंतर गेल्यावर त्यातील बाईने माझ्या मनगटाला पकडलं आणि चालू लागली. पण अजून थोडं पुढे आल्यावर ती बाई मला एका रस्त्याच्या कडेला असणाऱ्या पांदीकडे ओढत नेऊ लागली. तिच्यासोबत असणारा तिचा नवरा आणि मुलगा हे दोघेही मला ढकलत ओढत नेत होते. मी खूप घाबरून गेले, कारण त्या तिघांचेही चेहरे खूप विद्रूप झाले होते. त्यांच्यात ताकद खूप अफाट वाटत होती. एका क्षणी ती बाई मला म्हणाली, तू सोबत चल म्हणालीस ना आम्हाला, आता तूच आमच्या सोबत चल. आणि मग ते माझ्या अंगाशी झोंबू लागले. मला माझ्या प्राणावरचं संकट समजत होतं, पण मी काहीच करू शकत नव्हते. एका क्षणी मला वाटलं का आता माझा जीव जाणार. तेव्हा मी खूप कळकळीने आई जगदंबेला हाक मारली, आई तुला काय सांगू, त्या रात्रीच्या गडद अंधारात जशी वीज चमकावी असा उजेड झाला आणि माहीत नाही कशी, पण तिथे एक 10-12 वर्षाची मुलगी आली. तिचं सौंदर्य काय सांगू तुला, खूप देखणी मुलगी. मी इतकं देखणं पण आधी कधीच पाहिलं नाही आणि परत कधी पाहिल असं सांगताही येणार नाही. झाडाच्या आडून
ती मुलगी जशी आमच्या समोर आली तसे माझ्या अंगाशी झोंबणारे ते तिघेजण भूत पाहिल्यासारखं घाबरले आणि काही क्षणात वाऱ्याची झुळूक आली. जोराच्या वाहणाऱ्या वाऱ्याच्या वेगात ते तिघेजण कुठे गायब झाले हे मला देखील समजलं नाही. मी हे पाहून अजूनच घाबरले. तेव्हा ती मुलगी माझ्याजवळ आली आणि माझ्याशी काहीच न बोलता माझ्या हाताला धरून या मंदिरात आली. मी जणू मंत्रमुग्ध झाल्यासारखी तिच्या मागे चालत होते. तिनं मला इथे आणून बसवलं आणि मला म्हणाली, चल बस आता इथे आराम कर. तुला आता घाबरण्याचं काहीच कारण नाही. तुझी आई येईलच काही वेळात तुला शोधत. काळजी करू नकोस. मी आहे इथेच आसपास तुझ्यावर लक्ष ठेवून. कुसुम हे सांगताना खूप गंभीर झाली होती पण तिच्या चेहऱ्यावर कमालीचं सुख दाटून आलं होतं. आम्ही सगळीजणं तिच्या बोलण्याने जसे खिळून गेलो होतो. कोण होतं ते जोडपं आणि त्यांचा मुलगा? त्यांनी कुसुमलाच का धरलं? आणि कुसुम सांगते तशी ती सुंदर मुलगी कोण जिने कुसुमला त्या प्राणघातक संकटातून वाचवलं आणि देवळात आणून सोडलं? सगळ्यात नवलाची गोष्ट म्हणजे कुसुमला तिच्या आयुष्यातील काही तासच आठवत नव्हते. तिच्या लेखी ती अजूनही कालच्याच देवीच्या दर्शनाच्या प्रवासात होती आणि ती घटना तिला त्याच वेळी घडली आहे असं वाटत होतं. तो बाहेरची बाधा पाहणारा माणूस थोडा विचारात पडला. परत बोटांवर काही हिशोब करून बोलू लागला, या पोरीसोबत काल जे आलं ते जोडपं आणि त्यांचा मुलगा हे कधी काळी अपघातात अवेळी मृत्यू पावलेले अतृप्त जीव होते ज्यांना त्यांच्या फेऱ्यात ही पोरगी सापडली. तिच्याकडून तृप्त होऊन ते आज हिला त्यांच्या सोबत घेऊन जाणार होते. पण तिला साक्षात आई जगदंबेनं मुलीच्या रूपात येऊन संकटातून वाचवलं आणि तुझ्या पोरीच्या निमित्तानं त्या तीन अभागी जीवांना त्यांच्या त्या हीन योनीतून मुक्त करून अनंताच्या प्रवासाला पाठवलं. त्या माणसाने हे सांगितलेलं सगळ्यांनी ऐकलं आणि सगळ्यांच्या डोळ्याच्या कडा पानवल्या. सगळीजणं पुन्हा एकदा मंदिरात शिरली. डोळे भरून सगळ्यांनी आईचं दर्शन घेतलं. हे दर्शन घेताना कुसुमची आई आणि तो जाणता माणूस देवीच्या मुखाकडे एक टक लावून बसले आणि तेव्हाच कुसुमच्या आईला आणि त्या जाणत्या माणसाला देवीच्या मुखात एक निरागस तेजोमय मुलीचा चेहरा त्यांच्याकडेच पाहून खुदकन हसताना जाणवला. आणि मग त्याच वेळी त्यांच्या डोक्यात कुसुमला ती मुलगी जे म्हणाली ते शब्द नाद करू लागले. काळजी करू नकोस. मी आहे इथेच आसपास तुझ्यावर लक्ष ठेवून. मित्रांनो, हा प्रसंग माझ्या आईच्या मनपटलावर कोरला गेलाय. ती आजही या घटनेचे आमच्या समोर जेव्हाही वर्णन करते तेव्हा नखशिखांत शहारते आणि मग आई जगदंबेच्या कृपेच्या महिम्यात दंग होते. आई तुळजा भवानीचा उदो उदो, जय जगदंब. मंडळींनो, तुम्हाला आजचा आपला हा सत्य अनुभव कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. पुन्हा भेटू, नवा सत्य अनुभव, नवा थरार.